कोडोलीचं घर आलं की प्रथम समोर येतात ते शंकर मामा. 70 घरातील वय, तोकडी खाकी हाफ पॅन्ट, पांढरी बंडी, कामामुळे कमावलेलं शरीर, उन्हामुळे रापलेला रंग आणि तोंडावर कायमचं हसू. लगबगीन येऊन गेट उघडणार, तोंड भरून स्वागत करणार, सामान बॅगा आत न्यायला मदत करणार. शंकर मामा गेली 30 आमच्या घरी कामाला आहेत. काकांचा, माझ्या सासऱ्यांचा उजवा हात. मळामळीकडे काम करता करता वयोमाना परतवे ते वाड्याकडे कामाला वळले, ते आता घरातील एक सदस्यच झाले. सकाळी आवरून स्वच्छ बंडी हाफ पॅन्ट घालून 8 घरी येणार. चूल पेटवणे हा त्यांचा आवडता उद्योग. छान सरपण घालून चुलीत जाळ करणार. कढत पाणी तापवून बादल्या पाण्याने भरून मोरीत नेऊन ठेवणार आणि मग प्रत्येकापाशी जाऊन हळू आवाजात पाणी काढणे सांगणार. आम्ही सगळेच देशस्थ खूप दिवसांनी एकत्र जमलो असलो की सकाळच्या चहाबरोबर शिवोप्याच्या गप्पा रंगलेल्या असायच्या आणि मग सगळे एकमेकांवर ढकलणार. शेवटी सासूबाईच उठायच्या आणि आंघोळीला जायच्या. तुमच्या आंघोळी हा माझा प्रश्न झालाय असं वर हसून म्हणणार. शंकरमामा नात्यांनी मामा नसले तरी आईंचे मानलेले भाऊच. सध्या कामाला बाई मिळत नाही तर आईंना भांडी घासण्यासाठी आतून भांडी बाहेर आणून देणार आणि परत आत नेऊन ठेवणार. जे आणि जसं काम समोर येईल ते निमूटपणे आणि आनंदाने करणे हाच धर्म त्यांचा. खरं तर त्यांचं वय आता आराम करण्याचं. अगदी भरलेला संसार आहे त्यांचा. मुलं, बायको, नातवंड, आता नातू इंजिनियर होतोय. घरच्या सगळ्या मंडळींचा शंकर मामांच्या आत्ता काम करण्याला विरोध आहे पण त्यांना घरी करमतच नाही. सकाळी वेळ झाली की त्यांचे पाय आपोआप वाड्याकडे वळतात. माणसाच्या आयुष्याकडून किती किमान अपेक्षा असावी. 2 जेवण आणि दसऱ्याला नवीन 2 आणि 2 हाफ पॅन्ट झालं. कधीतरी दिवाळीला धोतर आणि 3 शर्ट घातला की सुरुवातीला कुणी ओळखतच नाही त्यांना. परंतु लक्ष सगळीकडे बारीक. माझा नवरा दीर पुण्यात इचलकरंजीत राहतात. ते कधी आणि किती वेळा कोडोळीत येतात त्याचा हिशोब त्यांच्या मनात पक्का आहे. चुकून 1-2 वर जायला उशीर झाला तर दारातूनच वहिनी पाहुणे आलेत अशी मार्मिक टिप्पणी पण करतात. मुलं, सुना, नातवंडांनी कितीही गाव सोडून दुसरीकडे जम बसवला तरी गावाला त्यांनी विसरू नये म्हणून आतून त्यांची तळमळ असते. 70 असूनसुद्धा सतत काम करणे हाच धर्म. कामात कसूर नाही, कंटाळा नाही. कशाला या लोकांना ब्लड प्रेशर आणि डायबिटीस होईल. ते सगळे श्रीमंतांचे चोचले असे ते म्हणतात. अगदी खरं वाटतं त्यांच्याकडे बघून. काकांच्या तर अगदी मर्जीतले. रोज सकाळी काका उपीट खायचे तेव्हा आई शंकरमामांना पण द्यायच्या. मधला काही काळ काकांना उपीट खायचं नव्हतं पण तरी आई शंकरमामांना करून द्यायच्या. शंकरमामांना जेवण वाढताना शक्यतो मऊ भाजी, मऊ भाकरी, दूध, दही असं नीट बघूनच आई वाढतात. शिवाजी महाराजांच्या काळी जशी जीवाला जीव देणारी माणसं होती, महाराजांकरता काहीही. आपल्याला वाटतं गेली ती पिढी, ते लोक, ते समर्पण आणि तो भक्तिभाव. पण शंकरमामांना बघून असं वाटतं नाही, आहेत त्यांचे वंशज आपल्या आजूबाजूलाच आहेत. फक्त त्यांना ओळखायची नजर मात्र आपल्याकडे हवी.